जेव्हाची अनाउन्समेंट झाली होती तेव्हा मी खूप खुश झालो होतो की आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला नॉस्टॉल्जिया एन्जॉय करायला मिळेल. पण नियतीला सॉरी सचिनजींना कदाचित हे मान्य नव्हतं. व्याकी आणि भक्ती यांच्या मुलीला एक मुलगा पसंत असतो पण तो नास्तिक असतो आणि देव आणि श्रद्धेला मानत नसतो. यामुळे होणारे प्रॉब्लेम्स स्टेप बाय स्टेप कॉम्प्लिकेटेड होत जातात. त्यात हा नवस पहिल्या भागाशी सिमिलर आहे. काहीसे चेंजेस करून हा नवस फेडला जाईल का, नास्तिक जावय आस्तिक होईल का, आणि हा हिरे चोरणारा कोण आहे, त्यामागे त्याचे पर्सनल रिझन काय आहेत, हे सर्व काही यामध्ये दाखवलं गेलंय. मूवी आपल्या कोर थीमला फॉलो करत असते पण ती आपल्या एक्सपेक्टेशन फुलफिल करण्यात बऱ्याच ठिकाणी कमी पडते. सुरुवात आपण ऍक्टिंग पासून करूया. सचिन जी आपल्या डायव्हर्सिफाय अभिनयासाठी ओळखले जातात. स्पेशली त्यांचं कट्यार मधलं काम मला खूप आवडतं. यात पण ते काही ठिकाणी मन जिंकून घेतात पण ऍज अ लीड ऍक्टर म्हणून त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स तितकासा प्रभावी वाटत नाही. सुप्रिया जी तर खूप ओव्हर ऍक्टिंग करतायत असं पूर्ण सिनेमात आपल्याला वाटत राहतं. व्याकी नाव खूपदा उच्चारणं, मूर्ती पण नवसाची नवरा पण नवसाचा हा डायलॉग 10-15 मिनिटाला रिपीट करत राहणं आणि हायपर होऊन मोठ्या आवाजात बोलणं हे आपल्याला कुठे ना कुठे इरिटेट करतं. पण त्या जेव्हा हळूवार आवाजात डायलॉग पोर्ट्रे करतात ना एकदम मनाला लागून जातं. अशोक सराफजी यांच्याकडून खूप जास्त एक्सपेक्टेशन होत्या पण ते पण यामध्ये मिसमॅच वाटतायत आणि त्यांचे डायलॉग्स पण खूप केविलवाणी वाटतायत. मराठी इंडस्ट्रीच्या महानायकाला असा ऍव्हरेज परफॉर्मन्स देताना बघून खूप वाईट वाटत होतं. त्यांचे इमोशन वर्क करतात पण कॉमेडी नाही, यावरून त्यांच्या पात्राचं लिखाण कसं केलं गेलंय याचा अंदाज येऊन जातो. स्वप्निल जोशी तर यामध्ये रुटीन ऍक्टिंग फॉलो करतोय. जसं तो आधी करायचा सेम तसंच यामध्ये पण करताना दिसतोय. हेमल इंगळेच्या वाट्याला जास्त काय आलं नाही पण ती ठीकठाक होती. बाकी सपोर्टिंग कास्टमध्ये सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, निर्मिती सावंत, वैभव मांगले सर्वांचं काम ठीकठाक आहे. यापैकी वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांचं पात्र सोडलं तर सिनेमा संपल्यावरती एकही पात्र आपल्याला लक्षात राहत नाही. MM फारुकी यांना तर पूर्णपणे वेस्ट करून टाकलंय. त्यांना यामध्ये घेतलंच कशासाठी हेच कळत नाहीये. जेमतेम त्यांचे 2-3 सीन आहेत. स्क्रीन प्ले तर एवढा स्लो पेसिंग आहे की ओपनिंग सीन मध्येच मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम 15 मिनिटं खेचला आहे. इंटरवल फक्त 1 तासात होतो पण आपल्याला असं वाटतं की 2 तास निघून गेले की काय. आणि सेकंड मध्ये ट्रेनची जर्नी सुरू होते जे की त्यांनी फर्स्ट मध्ये करायला हवी होती आणि ती जर्नी सुद्धा 2.5 तासांची आहे पण ती पण आपल्याला लांबवल्यासारखी वाटते. डायलॉग तर याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच ठिकाणी सिच्युएशन आणि एक्सप्रेशन दमदार आहेत पण ते डायलॉग्स मुळे वाया गेले. काही ठिकाणी तर खूप चीजी आणि डबल मिनिंग डायलॉग्स आहेत. यात मला वारंवार खटकलं ते म्हणजे गोष्टी एक्सप्लेन करताना खूप जास्त स्पष्टीकरण देणं. पडद्यावर काय होतंय लोकांना चांगल्या प्रकारे कळत आहे त्यामुळे त्याला तुम्ही शॉर्ट आणि क्लीन पण ठेवू शकता. 90s या गोष्टी चालायच्या पण आता त्या खूपच जास्त इरिटेटिंग वाटतायत. पण यातले सर्व डायलॉग खराब आहेत असं नाही, 2-3 मला पर्सनली आवडलेत. एका ठिकाणी सचिनजी म्हणतात आजची जनरेशन खूप प्रॅक्टिकल आहे, ते दुसऱ्यांच्या भावनांपेक्षा स्वतःची भावना जपतात, स्वतःचे इथिक्स पाळतात. तर हे डायलॉग्स आपल्याला मनापासून हिट करतात आणि आपले डोळे पाणावतात. पहिली मूवी फास्ट पेसिंग होती, टाइट स्क्रीन प्ले सोबत ती पुढे सरकायची, त्या मानाने यात गोष्टी रेंगाळल्यासारख्या वाटतायत. गाण्यांमध्ये सुपारी फुटली हे आपल्याला लक्षात राहून जातं. चलनागडी यामध्ये रिक्रिएट केलं गेलंय जे मला पर्सनली आवडलं नाही. असं वाटतं अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये त्याला रिक्रिएट करायला पाहिजे होतं. ऍक्टिंग आणि डायलॉग्समुळे आपल्याला BGM तितकासा प्रभावी वाटत नाही की जो आपल्याला खिळवून ठेवेल. आणि सिनेमॅटोग्राफी कामचालाव म्हटलं तरी बेहत्तर. जेव्हापासून स्वप्निल जोशी या सिनेमाचा भाग बनलाय लोक सोशल मीडियावरती म्हणतायत की त्याला का बरं घेतलं, त्याच्यामुळे सिनेमा फ्लॉप होणार. मला वाटतं हा विचारच चुकीचा आहे कारण की कुठल्याही एका व्यक्तीमुळे सिनेमा कधीच फ्लॉप होत नाही. वाळवीमध्ये त्याला घेतलं तर तो फ्लॉप झाला का? परेश मोकाशी यांनी त्याच्याकडून चांगलं काम काढून घेतलं कारण की तो मुळात एक चांगला अभिनेता आहे. पण त्याला बऱ्याच वर्षांपासून एकाच प्रकारच्या भूमिका करताना बघून आता लोक पण कंटाळली आहेत. इव्हन यामध्ये सुद्धा तो असाच आहे. याचा अर्थ हा होत नाही की तो एकटा जबाबदार आहे. सिनेमाच्या रायटिंग पासून तर एक्झिक्यूट करण्यापर्यंत या प्रोसेसमध्ये बऱ्याच गोष्टी इन्वॉल्व्ह असतात. डायरेक्शन, रायटिंग, स्क्रीन प्ले सर्व सचिनजींचं आणि स्वप्निलवरती खापर फोडलं जातंय. तर हे खूप इनलॉजिकल आणि पोरकटपणाचे विचार आहेत असं मला वाटतं. मुळात यामधली ट्रेन खरी नाहीये आणि ते ग्रीन स्क्रीन मध्ये पूर्णपणे आयडेंटिफाय होते, त्यामुळे सिच्युएशन आणि प्लेसवर बिलीव्ह करणं कठीण जातं. त्यात काही गोष्टी क्लिअरली आयडेंटिफाय होतात, त्या म्हणजे व्हॉइस रेकॉर्डर घरामध्ये एवढं उघडपणे लावून ठेवलंय आणि ते ब्लिंक पण होतंय पण कुणाचं लक्ष त्याच्याकडे गेलं नाही, हे कसं काय झालं? अशोक सराफजी यांच्या एंट्रीला महाराष्ट्र भूषण असं वाजवलं जातं जे की मला वाटत नाही ऍड करण्याची गरज होती कारण की पूर्ण महाराष्ट्र ही गोष्ट जाणतो. तर तुम्ही पहिल्या भागाशी याला कम्पेअर करा अथवा नका करू, किंवा तुम्ही यामध्ये फर्स्ट टाइमर जरी असाल तरी सुद्धा हा तुम्हाला तितकासा प्रभावी करू शकणार नाही. आणि जर तुम्हाला पहिला भाग खूप आवडलाय, यातली पात्र तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा आहे, तर याला एकदा चेकआउट करू शकता. बाकी या मूवी आणि रिव्ह्यू बद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी तुंबाडच्या 12 अननोन फॅक्ट्स वरती व्हिडिओ बनवलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.